एक महत्त्वाची बातमी बघूयात. शिरूरमध्ये आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आलाय. गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या शिध्यामध्ये अळ्या आणि किडे आढळलेत, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सत्ताधाऱ्यांचा केवळ निवडणुकांवर लक्ष असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते डॉक्टर अमोल कोल्हेंनी केला आहे. संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणीही डॉक्टर कोल्हेंनी केली आहे. शिरूर तालुक्यातील आंबळे या गावी गरोदर मातांच्या पोषण आहारामध्ये अळ्या सापडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. सत्ताधाऱ्यांचं संपूर्ण लक्ष केवळ आणि केवळ निवडणुकांमध्ये असल्यामुळे प्रशासन पूर्णपणे वाऱ्यावर गेलेलं आहे आणि यामध्ये नेमकं पोषण कोणाचं होतं आहे? गरोदर मातांचं आणि पोटातल्या बाळाचं पोषण होण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या जवळचे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचंच पोषण होतं आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.